वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पत्नी प्राध्यापक अंजली आंबेडकरांसह अकोल्यातील पोद्दार शाळेत मतदानाचा हक्क बजावला. वंचितची राज्यात निर्णायक भूमिका ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी हास्यपूर्ण विनोदाने उपस्थितांचे लक्ष वेधले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी प्राध्यापक अंजली आंबेडकर यांनी आज अकोल्यातील कृषीनगर भागातील पोद्दार शाळेत मतदानाचा हक्क बजावलाय. सकाळी 9:30 त्यांनी मतदान केले. अकोला पूर्व मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांच्या समर्थनात त्यांनी जनतेला मतदानासाठी प्रोत्साहित केले. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यात निर्णायक भूमिका बजावेल. मतदान केंद्रांवर आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करत म्हटलं आहे, साहेब तुम्हाला पाहून हार्टबीट वाढली. यावर आंबेडकरांनी हसत उत्तर दिलं, तुम्हाला गोळी देऊ का. त्यांच्या या विनोदाने मतदान केंद्रावर एकच हशा पिकला. वंचितने यंदा जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची थेट लढत भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि शिवसेनेचे उमेदवार गोपाल दातकर यांच्यासोबत होत आहे. प्रकाश आंबेडकरांनी मतदानाच्या महत्वावर भर देत नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीने मतदान केंद्रांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टीज जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय. आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल. आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते. आपल्या किती जागा येतील असं वाटतं? ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे. कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असं झालेलं आहे. त्याच्यानंतर वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे. 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे. तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं आणि त्याला पळून गेलेले घेऊन गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे. लोहाखंदारमध्ये सुद्धा असणारा हे झालं. त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात. नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला आहे. एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं फक्त मी नमूद करतो. काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी. त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होत आहे अशी भीतीतून झालेलं आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा 4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे, आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात त्याचा. मतदारांना काय आव्हान देतो? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानतो आहे त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा. मोठ्या प्रमाणात मतदान करा, म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. बाळासाहेब हिंदी में बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या चित्र रहेगा? जहाँ तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी, ऐसा मुझे दिखाई देता है. एक तरफ से ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ, क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा, ताकत मिलेगी और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा, ऐसा मैं मानता हूँ. वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र? देखिए, हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे, लेकिन वो निर्भर इस पर है कि किस विचारधारा को ज़्यादा वोट मिलते हैं उस पर निर्भर है.